हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर त्याचं नाव आहे सोनाली अँड नेताजी ब्लॉग्स. तर आम्ही आज करणार आहे अनिव्हर्सरी. आमच्याकडे येणार आहे मोरू मोरेश्वर पद्दार. तो येणार आहे सांगलीतून. इथं गणपती स्पेशल असल्यामुळं गणपती घेण्यासाठी तो पेणला येणार आहे. पण त्याची आज अनिव्हर्सरी आहे. आम्ही त्याला अनिव्हर्सरीचा केक कापणार आहे. त्याला घेऊनच, पण आम्ही अचानक त्याला केक घेऊन जाऊन कापायला लावणार आहे. तर तो येणार आहे. मला 12 वाजता फोन केला होता, पण 4-5 वाजेपर्यंत येतो. तो इथून कुंभाराळीतून गणपती वगैरे बघून, कारण त्यांच्या घरी गणपती वगैरे ठेवता विकण्यासाठी. मग पाहिजे असेल तर कुमट्याला जाऊ शकता घेण्यासाठी. तो आता गेलेला आहे हमरापूरला गणपती बघण्यासाठी. 4 वाजता येणार आहे. तर आम्ही त्याचा अनिव्हर्सरीचा केक कापणार आहे. तुम्ही विचार करत असताल सोनाली कुठे गेले. सोनाली गेलेले बाहेर फिरायला. तर मग आपण अनिव्हर्सरीचा केक कापूया. चला मोरेश्वर आल्यानंतर. हाय गाइस, आमचा मोरू आलेला आहे. मोरू काय बोलशील? काय नाही, युट्यूब चॅनल आहे आपला. हे मोरूचे लडका आहे. आज भेटायला आलेला आहे आम्हाला. हा काय पाहिजे, मोबाईल? घ्या इथं दोघांच्या मध्ये घ्या. करू दे त्याला, काय करायचं द्या द्या आता चावी द्या. तोंडात घालायचं कस का. चालू का द्या आता ती मला तोंडात घाल नको. फोन घ्या तुमचा फोन. फोन घ्या फोन घ्या फोन. होय केक मध्ये टाकशील. फोन फोन आरती मजल्यान पाऊस गेला. काय पाऊस तोंडात घालायले ते काढ. या कापा मोबाईल. हा इकडे गेल बर. हा केक कापा दे त्याला. केक कापा दे. केक 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 कापा. केक खाऊन कापा. आता कापा. काय म्हणायचं असते अनिव्हर्सरी गप कापायचं असते का. हॅप्पी अनिव्हर्सरी मोरू अँड वहिनी. काका काय करणार आहे? चहा सांगितलं. चहा सांगितलं. नाश्ता बिस्टा काय?
कसा आहे काका बरा आहे का यूट्यूबर लाइव जाते बाय बायकर हॅलो गाईज. तर आज आमच्याकडे मोरू आला होता, त्याचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. पाऊस एवढा जोरात पडत होता, तुम्ही म्हणशील हा शर्ट कसा काय, अॅनिव्हर्सरीला वेगळा होता, हा वेगळा आहे. तर मी पहिलाच बाहेर गेलो होतो, पावसात भिजून आलो, परत दुसरा शर्ट घातला, परत भिजलो, परत हाय तो घातला, असं झालं. तर सोनालीला बी भेटायचा होता, कारण त्यांचे पप्पा, मोरू, वहिनी आणि मुलगा आले होते. तर सोनालीला काय भेट झाली नाही. तर एक दिवस मोरूच्या घरी जाऊया आणि तिथं जाऊन सोनालीला भेट घालूया. तर बाकी कसं आहात सर्व, तुम्ही मस्त मजेत आहात ना? जरा सप्राईट करा. आमचा दादा म्हणतो आहे कोण सप्राईट करत नाही, म्हणून कॉल कॉमेडी व्हिडिओ टाकलेला आहे. सस्प्राईट असं मला म्हणायला येत नाही म्हणून. काय म्हणते सोनाली? सबस्क्राईब. सस करा बरं आहे. तर ठीक आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आमचा पावसाळी असा इथं भरपूर पाऊस असतोय, तर त्यामुळं काय जरा ब्लॉग्स होत नाहीत आणि आमच्या दोघांची तब्येत पण डाऊन होती, त्याच्यामुळं काय आम्हाला लागलेला पोटात दुखायचा संडास लागलेला, त्याच्यामुळं काय झालेलं नाही. तर बाकी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कसा वाटला ब्लॉग सांगा. आता 7वा ब्लॉग आहे हा, जरा फॉलोअर्स सबस्क्रायबर वाढू दे आमचे. काय वाढत नाही काय नाही, सबस्क्राईब करताय, नुसता व्हिडिओ बघताय. सोनाली तू काय सांगणार आहेस? आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, काय चुकलं तर कॉमेंट करा. अजून चुकत तर काय नाही, चुकलं तरी सांगा काय. पण पहिला ब्लॉग होता त्यामुळे जरा गेला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आहे आता. काय चुकलं तर कळवा आम्हाला, कारण चूक ही माणसाकडून होतेच, त्याच्यामुळं काय चुकाशिवाय माणूस सुधरत नाही. पहिल्यांदा चूक व्हायचीच. तर आम्ही ते ब्लूटूथ मागवलेला हा असला, हा ब्लूटूथ आहे बूटचा, खूप मस्त आहे. घेणार असला तर तुम्ही पण घ्या, मी पण घेतलेला आहे. एवढा असा आहे, 999 घेतलेला आहे. ब्लॅक आहे तर तो होता 799, कारण आमचा वाय गरीबाचा आयफोन 1.5 लाखाचा असल्यामुळं म्हटलं जाऊ दे 200 रुपये एक्स्ट्रा म्हणून असं गेलेलं आहे. तरी काय असलं तर कळवा आम्हाला. सोनालीला काय जरा बोलता येत नाही. बोलता येते? येते, बोलता येते पण जरा लाजते. ठीक आहे, आता आम्ही उद्या गावी जाणार आहे. उद्यापासून 2-3 ब्लॉक रोज येतील, रोज एक ब्लॉक. आता जरा कसं आहे, जॉब असल्यामुळं सोनाली बिझी, त्याच्यामुळं काय 2-3 दिवसातून किंवा आठवड्यातून एक ब्लॉग पडतो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग सांगा, शेअर करा, कमेंट करा, सांगत जावा कसा झाला ब्लॉग आमचा. त्याच्यामुळं काय समजत नाही आम्हाला, तुमचा काय रिस्पॉन्स येत नाही, त्याच्यामुळं आम्ही आता उद्या गावी चाललो आहे. तर गावाकडचं वातावरण, आमचं घर, शेत कसं आहे, दिवसभर काय काम असतात गावाकडे गेल्यानंतर ते सगळं दाखवणार आहे. गावाकडे गेल्यानंतर का आम्हाला सुट्टी नसते, दिवसभर कामं असतात, ते काय काय कामं असतात ते पण दाखवतो तुम्हाला. सकाळी उठायचं, सहाला शेणगण काढायचं, दूध घालून यायचं, परत आणि गोराशेला चारा आणून टाकायचं, असं भरपूर कामं असतात. तुम्हाला सगळं दाखवतो काय काय असतं सगळं. तर हा असा ब्लॉग होता, कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. असं कंटिन्यू पहिल्यांदाच ब्लॉग झाला असेल 4 मिनिटाचा, कारण आम्ही भिवून भिवून अगोदर अर्धा करायचं. कंटिन्यू ब्लॉग झालेला आहे. चला ठीक आहे, व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा. ओके चला बाय बाय, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सोनाली काय, बाय बाय मन, बाय.
बाय बाय।